नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपला विज्ञानाच्या टेस्ट नंबर अठ्ठावीसमध्ये स्वागत आजचा टॉपिक आपला महत्त्वाचा आहे तो म्हणजे विद्युत याच्यावरील प्रश्नांची संख्या जर तुम्ही बघितली कोणत्याही परीक्षेला एम पी एस सी पोलीसवरती सेवा पोस्टमन एम टी एस किंवा कोणती परीक्षा त्या ठिकाणी तुम्हाला विद्युतवर शंभर टक्के प्रश्न दिसतो आणि याच्यावर आपल्याला आज आपण जे प्रश्न काढलेले आहेत एक तेरा ते पंधरा प्रश्न ते तुम्हाला सोडवायचे आहेत तुम्ही नवीन असाल तर आपलं एस टी आर सी पी डाउनलोड करा त्या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या पीडीएफ्स स्टोअर सेक्शनला त्या त्या कोर्समध्ये उपलब्ध होतील आणि याच्या आधी झालेले सगळे लेक्चर याच्या पुढे होणारे सगळे लेक्चर्स सगळं काही तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनला मिळेल चला सुरुवात करतो आहोत पटापट पटापट उत्तरे या ठिकाणी द्यायचे आहेत बघा पहिलाच प्रश्न ठराविक तर, क्षेत्रातून का एकक कालावधीमध्ये जो काही वाहणारा विद्युत प्रवाह आहे या ठिकाणी वाहणारा पाहिजे विद्युत प्रवाह आहे त्याला आपण काय म्हणतो बघा क्षेत्र ठराविक आहे तुम्हाला मी लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे लेक्चर नंबर अठ्ठावीस मला आउट ऑफ मार्क्स पाहिजे पायकीच्या पैकी एकही प्रश्न चुकायला नको जे विद्यार्थी अभ्यास करतायत त्यांचे पडतायत पायकीच्या पैकी कमेंट्स बघा इतर विद्यार्थ्यांच्या किमान त्या ठिकाणी पंधरापैकी तेरा बारा प चौदा असे मार्क्स तरी पाहिजे आपले किती पडतायत एकदा चेक करा बरेच जण टेस्ट सोडवत नाही अर्धआउट सोडतात ते तशांचं खरं म्हणजे कामच नाही या क्षेत्रामध्ये मात्र तरीसुद्धा प्रामाणिकपणे अभ्यास करण्याचा प्रयत्न करत चाला ठराविक क्षेत्रातून का एक कालावधीमध्ये वाहणारा विद्युत प्रवाह म्हणजे काय मुक्त इलेक्ट्रॉन विद्युत विद्युत विद्युतवहन यापैकी नाही काय ठराविक क्षेत्रातून का वाहणारा विद्युत प्रवाह काय म्हटलं जातं प्रश्न महत्त्वाचा आहे अत्यंत महत्त्वाची व्याख्या आहे असं आपण म्हणूया उत्तर या ठिकाणी आहे विद्युत धारा तुम्हाला मी सांगितलेलं आहे विद्युत धारा का वाहते ती वाहण्यामागे कोणता इलेक्ट्रॉन असतो मग ते त्याचे विविध कारणं त्या ठिकाणचं ते मग ऋणटोक असेल धनटोक असेल यांच्यामधला तो प्रवाह या सगळ्या बाबी आपण बघितलेल्या आहेत पुढे विद्युत वाहकातील बद्ध असं टिंबटिंब असतं बघा नावात काय आहे क्षीणबल जी विद्युत धारा वाहते या ठिकाणी समजा असं ही वायर तुमच्याकडे आहे या ठिकाणून इथे विद्युत धारा वाहत जाते आहे बद्ध असं काय आहे नावातच आहे बंद इलेक्ट्रॉन क्षीण इलेक्ट्रॉन मुक्त इलेक्ट्रॉन की विद्युत इलेक्ट्रॉन अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला उत्तर देता येईल मित्रांनो उत्तर मुक्त ती है, आहे ती है? दिकन। मुक्त इलेक्ट्रॉन ते मुक्त आहे क्षीणस्वरूपामध्ये आहे म्हणून ते वाहू शकतं काय एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी ते जाऊ शकतात मुक्त इलेक्ट्रॉन्स त्यांच्या हालचाली त्या महत्त्वाच्या आहेत ओके ते लक्षात घ्या पुढे वाहकातील मुक्त इलेक्ट्रॉन हे प्रभाराचे टिंबटिंब असतात प्रभाराने काय असतात ते प्रभाराचे धन प्रभारित असतात ऋण प्रभारित असतात सॉरी ते प्रभाराची काय असतात इथे तुमच्यासमोर ऑप्शन जे आहेत ते चुकलेले आहेत इथे पाहिजे तुमच्याकडे प्रभाराचे रोधक असतात दुसरं इथे पाहिजे होतं प्रभाराचे एकक असतात ऑप्शन वेगळी देतो आहे वे, नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करा तिसरं पाहिजे होतं प्रभाराचे मानक असतात आणि चौथं पाहिजे होतं प्रभाराचे वाहक असतात काय आहे मुक्त इलेक्ट्रॉन काय करतायत रोधन रोधनाचं काम करतायत का एककाचं काम करतायत मानकाचं काम करत आहेत की वाहकाचं काम करता आहेत मुक्त इलेक्ट्रॉन मित्रांनो वाहकाचं काम हे आधी लक्षात घ्या पुढे पुढे इलेक्ट्रॉनच्या प्रवाहामुळेच तारेतून टिंबटिंब वाहू लागते काय वाहू लागते विद्युत धारा विद्युत प्रवाह ऊर्जा की प्रारणे बघा इंटरेस्टिंग प्रश्न आहे इंटरेस्टिंग प्रश्न आहे इलेक्ट्रॉनच्या प्रवाहामुळे काय वाहू लागते विद्युत धारा विद्युत प्रवाह ऊर्जा की प्रारणे मी जास्त इथे स्पष्टीकरण मुद्दाम करत नाही आहे काही विद्यार्थी मित्रांचे मला कमेंट्स आल्या किंवा व्हॉट्सअपला मेसेज आलं तुम्ही स्पष्टीकरण करत नाही मित्रांनो ऑलरेडी याच्यावर एक लेक्चर पूर्ण घेतलेलं आहे आपण त्याच्यामध्ये सगळं स्पष्टीकरण झालेलं आहे तुम्ही जर ते, ते लेक्चर बघत असाल तर इथे तुम्हाला स्पष्टीकरण करणे म्हणजे काही जणांना टाइमपास वाटू शकतो त्याच्यामुळे स्पष्टीकरण मी इथे जास्त करणार नाही रॅपिड स्वरूपामध्ये या टेस्ट आपल्याला घ्यायच्या आहेत तुमच्याकडून उत्तर मला अपेक्षित आहे सगळे लेक्चर्स बघून या टेस्ट सोडविणे आतापर्यंत झाले सगळे लेक्चर्स आणि सगळ्या टेस्ट तुम्ही त्या ठिकाणी सोडवाव्यात बरेच जण आहेत कोर्सचे विद्यार्थी काय वाहू लागतं आहे वाहु चार नंबरचा प्रश्न जर बघितलं तर मित्रांनो उत्तर येतं विद्युत धारा काय विद्युत धारा चेक करत चाल आपले किती प्रश्न बरोबर येत आहेत विद्युत प्रभाराची एस आय पद्धती लेखक काय आहे एम्पियर कोलोम सेकंद की यापैकी पायके नाही एसआय पद्धती हे सहा पद्धतीन एकक विद्युत प्रभाराचे लगेच या ठिकाणी उत्तर तयार असलं पाहिजे काय आहे महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं एकक आहे कुलोम काय कुलोम हे एकक आहे विद्युत प्रभाराचे पुढे विद्युत धारा टिंबटिंबामध्ये व्यक्त करतात कुलोममध्ये एम्पियरमध्ये मिनटामध्ये की सेकंदामध्ये कशात व्यक्त करतात एकक तर आहे कुलोम मात्र व्यक्त कशामध्ये करतात मित्रांनो कुलोम तर येणार नाही कारण की ते एकक आहे मदे या ठिकाणी व्यक्त केलं जातं एम्पियरमध्ये मग हा एम्पियर नावाचा शास्त्रज्ञ कुठलचा होता त्याने कशाचा शोध लावला या मला माहीत असलं पाहिजे शिकवलेलं आहे लेक्चरमध्ये मी पुढे सात नंबरचा प्रश्न एक अम्पियर बरोबर एक कुलोम भागिले किती एम्पियर एक एम्पियर बरोबर एक कुलोम भागिले किती असा हा प्रश्न आहे एक सेकंद एक मिनिट एक तास किया की नाही मित्रांनो याच्यावर तुम्हाला उदाहरणं मी सोडवून दिलेली होती उदाहरणांची प्रॅक्टिस आपण घेतलेली आहे जर तुम्ही ती बघितलेलं असेल तर प्रश्नाचं उत्तर देता येईल एक कुलोम भागिले एक शेकंद असं ते उत्तर आहे पुढे पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघतो आहोत विद्युत धारा मोजण्याचे एकक टिंबटिंब यांनी शोधले बघा विद्युत धारा मोजण्याचे एकक कोणी शोधलेले आहे ओरस्टेड फॅरडे एम्पियर की यापैकी विद्युत धारा मोजण्याचे एकक कोणी शोधले महत्वाचा मुद्दा आहे आणि हा प्रश्न विचारला सुद्धा गेलेला आहे लेक्चरमध्ये मी शिकवलेलं आहे उत्तर तुमचं ते रेडी असणार आहे एम्पियर यांनी हे एकक शोधलेलं आहे विद्युतधारा मोजण्याचं पुढे विद्युत पथातील विद्युत धारेचा जो सलग मार्ग असतो सरळ जो दर्शवलेला असेल समजा त्या ठिकाणी त्या पथामध्ये त्या सरळ मार्गाला काय म्हटलं जातं विद्युत घट विद्युत परिपथ विद्युत संच की विद्युत प्रवाह महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो त्या सलग मार्गाला म्हटलं जातं विद्युत परिपथ काय विद्युत परिपथ हे लक्षात घ्या पुढे जातोय मी दहावा प्रश्न वाहकांच्या टोकामध्ये विभवांतर प्रयुक्त करण्यासाठी टिंबटिंब वापरतात बघा वाहकाचे टोका आहेत त्यांच्यामध्ये विभवांतर प्रयुक्त करायचे आहेत त्याच्यासाठी काय वापरलं जातं विजेरी टॅप वाहक तार की विद्युत घट इंटरेस्टिंग प्रश्न आहे विभवांतर प्रयुक्त करायचं आहे ते कशाद्वारे होऊ शकतं विजे विजेरीद्वारे होईल टॅपद्वारे होईल वाहक तारेद्वारे होईल की विद्युत गटाद्वारे मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी उत्तर तुमचं येणार आहे विद्युत घट पुढे समांतर जोडणीमधील विवाहांतर कशामध्ये मोजले जातं ॲमिटरमध्ये होल्ड मीटरमध्ये विद्युत रोधामध्ये की यापैकी नाही इथे आता मग समांतर जोडणी आणि एक सर जोडणी असे दोन टाईप आहेत समांतर जोडणीतील विभवांतर कशात मोजतात हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि त्याचं उत्तर तुमच्यासमोर ऑप्शन आहे ते ॲमिटर होल्डमीटर विद्युत रोध आणि यापैकी नाही समांतर जोडणीतील विभवांतर हे होल्ड मीटरमध्ये मोजले जाते आता या प्रश्नांची उत्तरं ज्यांना देता येत नाही किंवा ज्यांची जास्त उत्तरं चुकतील त्यांनी आपला लेक्चर नंबर एक हे जे आहे की ते अठ्ठावीस ते एस टी आर सी पी ॲप्लिकेशनला उपलब्ध आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बघू शकतात ओके त्या ठिकाणी ते लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटणार आहेत पुढे विद्युत धारा तपासण्यासाठी टिंबटिंबाचा वापर होतो विद्युत दिवा विद्युत रोध जोडदार आणि विद्युत घट विद्युत धारा तपासायची आहे कशाचा वापर होतो आहे विद्युत रोधाचा जोडतारेचा विद्युत घटाचा की कशाचा विद्युत धारा तपासायची मोजायची थोडक्यामध्ये कशाद्वारे तुम्ही मोजणार आहात तर मित्रांनो उत्तर आहे त्याचं विद्युत दिवा विद्युत दिव्यातून आपण चेक करतो तुम्ही लाईट लावतायत की बाबा या ठिकाणी आहे की नाही लाईट याच्यामध्ये विद्युत धारा आहे की नाही विद्युत दिव्यातून बल्ब आपण लावतो आहे सरळ सरळ मराठी शब्द आहेत पुढे एकसर जोडणीमध्ये ॲमिटरद्वारे काय मोजतात ॲमिटर कशाचं मापक आहे जे एकसर जोडणीमध्ये उपयुक्त ठरत असतो ॲमिटर एक सर जोडणी आहे आहे काय मोजल्या जातं तेरा आहे विभवांतर विद्युत धारा प्रवाह की इलेक्ट्रॉन एक्सर जोडणीमध्ये एमिटरद्वारे विद्युत धारा मोजली जाते काय विद्युत धारा मोजली जाते हे लक्षात घ्या अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी आपण तेरा प्रश्न बघितलेले आहेत तुमचे किती बरोबर आलेले ते मला सांगा आणि जर तुमच्या या ठिकाणी जास्त प्रश्न चुकले असतील तर लेक्चर नंबर जे अठ्ठावीस आहे ते पुन्हा एकदा आपल्या ॲप्लिकेशनला जाऊन बघा त्या ठिकाणी तुम्हाला या टॉपिकमध्ये परफेक्शन आणता येईल थांबूया धन्यवाद